तर विद्यार्थी मित्रांनो, आपण गुणाकाराची म्हणजे मल्टिप्लिकेशनची जवळपास तीन उदाहरणं सोडवून पाहिलेली आहेत. या तिन्ही उदाहरणामध्ये काही गोष्टी आपण महत्त्वाच्या, एक म्हणजे टेबल काउंटिंग म्हणजे पाढे पाठांतर असणं अतिशय गरजेचं आहे, आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे ज्यावेळेस आपण टेन्सने मल्टिप्लाय करतो त्यावेळेस तो टेन्सचा झिरो लिहिणे, त्याचबरोबर ज्यावेळेस आपण हंड्रेडने मल्टिप्लाय करतो त्यावेळेस त्या हंड्रेडचे दोन झिरो दोन शून्य लिहिणे, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर मेक द हॅबिट ऑफ होल्डिंग कॅरिंग ओव्हर इन युअर माइंड, म्हणजे तुमच्या मनामध्ये हातचा धरण्याची सवय तुम्ही लावून घेतली पाहिजे. आपण आतापर्यंत चौथी येतेपर्यंत बघितलेलं आहे की आपण हातचा कुठंतरी कॅरी ओव्हर आपण कुठंतरी लिहून ठेवायचो, तर ही सवय आता आपण इयत्ता पाचवीमध्ये गेलेलो आहोत त्यामुळे ही सवय आपण मोडली पाहिजे आणि हातचा आपण मनामध्ये ठेवला पाहिजे आणि तो हातचा मिसळला पाहिजे. त्याचबरोबर दिले आलेल्या उत्तरांची बेरीज सुद्धा ऍडिशन सुद्धा आपण व्यवस्थितरित्या केली पाहिजे. ह्या सर्व सवयी ह्या सर्व हॅबिट्स जर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिसने तुम्हाला काय होणार आहे आत्मसात होणार आहे. त्यामुळे जितकी उदाहरणं तुम्हाला सोडवता येतील तेवढी उदाहरणं आपण सोडवूया. यामध्ये या प्रॉब्लेम सेट नंबर तुम्हाला दिलेला आहे तो प्रॉब्लेम सेट सुद्धा आपण सोडवूया. थँक्यू.